¿Estáis hablando screen orti? ठीक है बघा आता आपण दुसऱ्या लेसन पासून पहिल्या लेसन पासून बघणार आहोत ठीक आहे आम्ही चालू हा पुढे वारसा या कवितेचे प्रश्न उत्तर तुम्हाला नाहीये या कवितेचे प्रश्न उत्तर काय नाहीये तर तुम्हाला एग्जाम साठी नाहीये फक्त आता मी चित्रकार कसा झालो इथपासून आपल्याला आहे तर तुम्हाला माहिती आहे आभाळाचे आणि लेकरे स्क्रीनवरती कोणीही राईट करायचं नाही पहिल्या प्रथम ओके आता बघा मी चित्रकार कसा झालो या लेख या पाठामध्ये काय सांगितलेला आहे साक्षी पटेल या पाठामध्ये लेखकाने काय सांगितलेला आहे आपल्याला की निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला आपल्यातील उपजत कला शोधण्याचे अनेक मार्ग सापडतात ओके नी या पाठामध्ये आपल्याला काय सांगितलेला आहे निसर्गाशी जर तुम्ही जोडलेले असाल तर तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळतं हो की नाही मग बघा आता आपल्याला नवीन शिकायचे मग या धड्यामध्ये लेखकाने काय सांगितलेला आहे की आपल्याला त्यांच्या लहानपणीबद्दलचं गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की शिक्षणासाठी त्यांनी काय काय केलं त्यांना नवीन गोष्टी शिकण्यासाठी त्यांनी काय काय केलं निसर्गाने त्यांना कशी मदत केली हो की नाही हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि मग त्यांना त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या वस्तू होत्या कोणत्या कोणत्या गोष्टी होत्या की जेणेकरून त्यांना शिक्षणामध्ये अडचणी आल्या पण निसर्गाने त्यांना त्या गोष्टी कशा उपलब्ध करून दिल्या हे या पाठामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे त्यांनी त्यांच्याकडे असणारं निसर्गाचं वर्णन केलंय घनदाट जंगल दुसरी भरून वाहणारी नदी निळे डोंगर हिरवी रान सगळीकडे कसा आनंदी आनंद हे त्यांनी सांगितलंय मग या निसर्गातूनच त्यांनी कलर रंग मिळवले ब्रश मिळवले आणि मग त्यांची चित्रकला काय झाली वाढीला लागली हो की नाही ते चित्रकार कसे झाले हे या धड्यामध्ये त्यांनी आपल्याला काय केलेलं आहे सांगितलेलं आहे आणि मग पुढे त्यांना चित्र काढण्याकरता जे रंग मिळायचे ते कुठून मिळवायचे तर ते निसर्गातून दगड माती कुठून त्यांनी त्यापासून रंग बनवले ब्रश बनवले झाडांचा चुन्याचा कुंकवाचा दगडाचा बांबूच्या कोवळ्या काड्यांचा त्यांनी चित्रकलेसाठी वापर केला आणि चित्रकला बनवता बनवता चित्रकला शिकता शिकता त्यांनी काय केलं की आता चित्रकला आपण नदीच्या डोंगरा नदीच्या खडकांवरती काढणार आहोत चित्र बरोबर आहे लेखकाने कुठे चित्र काढली नदीच्या खडकावरती चित्र काढली पण मग आता त्या नदीला जर पाणी आलं तर ती चित्र काय व्हायची पुसून जायची मग आता ती नदीचं पाणी उतरेपर्यंत वाट पाहायची मग तोपर्यंत काय करायचं तर असं करता करता लेखकाला काय लागला मूर्तिकलेचा काय लागला छंद लागला मूर्तिकलेचा काय लागला छंद लागला आणि मग मूर्तिकला काय अर्ध दिसतो बाळा पेज अर्ध दिसतोय ना पेज अर्ध दिसणार ना आणि मी ते स्क्रीन वरती घेते जशी पाहिजे तशी तुम्हाला समजलं दिसत का आता बघा कुणाकुणाला स्क्रीन दिसत नाहीये बर सगळ्यांना स्क्रीन दिसतीये का एकदा सांगा तर सगळ्यांना दिसतीये ओके बघा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हा पुढे बघा मग लेखकाने चित्र काढता काढता त्याला कशाचा छंद लागला तर हा नंबर कोणाचा आहे रे 183 नंबर 183 91 75 79 81 83 त्याने नाव टाकायचे नाही तर ग्रुप मधून मी बाहेर काढला नाव टाकायचे ठीक आहे बघा आता मग मूर्तिकलेचा छंद लागला
मूर्तिकलेचा छंद लागल्यानंतर आता मूर्तिकला म्हणजे काय की तुम्हाला काय करायचं आहे मूर्त्या बनवायच्या आहेत. मग त्या मूर्तिकला मूर्त्या टिकत नव्हत्या. मग लेखकाने काय केलं की त्या मूर्त्या कशा टिकल्या जातील ह्या पॅरेग्राफ मध्ये नेक्स्ट पेज वरती आहे बघा. मूर्त्या कशा टिकवायच्या तर त्यासाठी लेखकाने काय काय प्रताप केले बरोबर आहे की नाही. लेखकाने काय काय उद्योग केले ते सगळं यामध्ये सांगितलेलं आहे. मग ते शेण गाईचं शेण गोळा करणं घोड्याची लीद गोळा करणं ते त्या मातीमध्ये मिसळवणं आणि मग त्यापासून मूर्ती बनवणं आणि मग लेखकाने काय केलेलं आहे की त्याच्या मूर्त्या ज्यावेळेस टिकल्या चांगल्या राहिल्या त्यावेळेस लेखकाला खूप आनंद झाला बरोबर आहे की नाही. मग यातून आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं आहे इथं बघा. त्यांनी यातून आपल्याला काय सांगितलेलं आहे की निसर्ग किती परिणाम आपल्याला देत असतो हे लक्षात येईल. लेखकाला इतकंच म्हणायचंय साधनं नाहीत आपल्याकडे म्हणून अडून बसायचं नाही आपल्याला. आपल्याकडे इच्छा जर तीव्र असतील शिक्षणाच्या तर आपण साधनांशिवायही शिकू शकतो असं कशात सांगितलेलं आहे या लेसन मध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे तुमच्याकडे जर इच्छा असतील इच्छा तेथे मार्ग सापडतो आपल्याला हो की नाही. तुम्हाला नवीन काहीतरी जर शिकायचं असेल तर तुम्हाला हजारो मार्ग काय होतात उपलब्ध होतात आणि ते तुम्हाला काय करायचे आहेत ओळखायचे आहेत मार्ग ठीक आहे. आणि मग याचे क्वेश्चन आन्सर आपण घेतले होते ते तुम्हाला तुमच्याकडे आहे ते तुम्ही पाठ करायचे समजलं ठीक आहे. आता बघूयात आपण प्रभात कविता. काय बघतोय आता आपण प्रभात कविता. बघा या प्रभात कवितेमध्ये देखील हेच सांगितलेलं आहे आपला फर्स्ट टर्मचा जवळजवळ जो सिलेबस आहे तो फक्त आपल्याला काहीतरी नवीन सांगितलंय. काय सांगितलेलं आहे काहीतरी नवीन घ्यायचंय काहीतरी नवीन शिकायचंय आपल्याला ज्यातून आपलं भविष्य काय होणार आहे चांगलं होणार आहे हो की नाही. पहिल्या लेसन मध्ये काय सांगितलं निसर्गाशी जोडलेलं राहा आणि पहिल्या कवितेमध्ये काय सांगितलं गुरुने जो आम्हाला ज्ञानरूपी वसा दिलेला आहे तो वसा आम्ही काय करणार आहोत पुढे चालवणार आहोत. म्हणजे आम्ही फक्त शिक्षण हेच डोक्यात ठेवणार आहोत की आम्हाला नवीन काहीतरी शिकायचं आहे हो की नाही. आणि मग आता दुसऱ्या लेसन मध्ये लेखकाने सांगितलं काय की आपण काय करायला पाहिजे निसर्गाशी जोडलेलं असलं पाहिजे. निसर्ग आपल्याला खूप भरभरून देत असतो हो की नाही. आता हा जो आहे तिसरा लेसन यामध्ये प्रभात कविता आहे बघा आपलं तंत्रज्ञान हो की नाही. यात आपल्याला काय सांगितलेलं आहे तंत्रज्ञानाच्या गोष्टी सांगितलेल्या आहे विज्ञान सायन्स अँड टेक्नॉलॉजी हो की नाही. याबद्दल आपल्याला इथं काय केलेलं आहे सांगितलेलं आहे. मग सायन्स आणि टेक्नॉलॉजी काय करते तर आपल्याला ज्ञानाची नवनवी रस्ते दरवाजे उघडले जातात हो की नाही. आता आपल्याला झूम मीटिंग काय असतं किंवा ऑनलाईन शिक्षण काय असतं हे माहिती होतं का नाही. पण आपल्या आपल्याकडे कोरोना पसरला आणि मग आपण काय झालो आता घरात बसून राहण्यापेक्षा मुलांशी कसं कनेक्ट व्हायचं हा विचार केला आणि त्यातून आपली झूम मीटिंग द्वारे आपण सगळ्यांशी भेटू शकतो मुलांना शिकवू शकतो हे आपल्याला काय झालेलं आहे समजलेलं आहे. म्हणजेच काय या टेक्नॉलॉजीनं आपल्याला काय केलेलं आहे एक नवीन मार्ग मिळवून दिलेला आहे हो की नाही. एक नवीन मार्ग मिळवून दिलेला आहे की आपण मुलांपर्यंत जाऊ शकतो त्यांना शिकवू शकतो आणि त्यांना आपण आपल्या पद्धतीनं आपल्या परीनं चांगलं समजावून सांगण्याचा प्रयत्न करू शकतो. मग आता बघायचंय आपल्याला की तुमची जी पिढी आहे नवीन ही जी पिढी आहे ह्या पिढीला त्यांनी सांगितलेलं आहे की कला गुणांच्या विकासाच्या संधी मिळत आहेत. बघा कला गुण तुमच्यामध्ये जे काही कला आहे ड्रॉइंग आहे आता हा जो वेळ तुम्हाला मिळतोय तो आपल्या आवडीनुसार खर्च करायचाय. वेळ आपल्याला आपण अभ्यासही तेवढ्याच प्रमाणात करायचाय आपल्याला ज्या काही गोष्टी चांगल्या येतात करायला ज्या आवडतात करायला त्याही गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला काय की तुमचं जे काही ड्रॉइंग आहे समजा तुमच्याकडे सिंगिंग आहे डान्सिंग आहे या ज्या काही कला आहेत त्या कला गुणांना आता संधी मिळतीये चांगली विकास करायला म्हणजे त्या इम्प्रूव्ह करायला तुम्हाला काय मिळतीये संधी मिळतीये त्या तुम्ही करायला पाहिजे हो की नाही. तुमच्यामध्ये जे काही कला गुण आहेत ते तुम्ही आता वाढवायला हवेत. मग आता ते कला गुण वाढवण्यासाठी आपण काय करणार आहोत तर आपण प्रयत्न करणार आहोत. मग ही जी कविता आहे ही जी प्रभात कविता आहे प्रभात म्हणजे सकाळ बघा अंधार असतो रात्र असते सकाळी सूर्य किरण येतात आणि उजेड करतात. म्हणजेच काय सांगितलंय आपल्याला की आपल्याकडे जो अज्ञानाचा अंधार आहे तो अज्ञानाचा अंधार आपल्याला घालवायचा आहे आणि आपल्याकडे काय करायचं आहे तर चांगल्या विचारांची सकाळ आपल्याला घेऊन यायचं आहे. काय करून घ्यायचं आहे
चांगल्या विचारांची. या कवितेमध्ये सांगितलंय की तुमच्याकडे माणुसकी पाहिजे. काय पाहिजे? आपुलकी पाहिजे, माणुसकी पाहिजे, सगळ्यांवरती आपलं प्रेम पाहिजे, देशावरती आपलं प्रेम पाहिजे. कशासाठी? तर आपण आपल्या देशाला आपल्या कला गुणांच्या विकासातून देशाला काय नेणार आहोत? पुढे नेणार आहोत. त्यासाठी आपल्याला काय पाहिजे? आपल्याकडे आपल्या मनामध्ये आपुलकीची भावना पाहिजे. गुरुजनांनी जे आपल्याला शिकवलेलं आहे ते आपल्याला काय पाहिजे? आपल्या लक्षात राहिलं पाहिजे की आपल्याला काय चांगले संस्कार दिलेले आहेत हे आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. मग या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत? लक्षात ठेवायच्या आहेत. आणि या सगळ्या आपल्याला आपलं मन मोठं करायचं आहे. आपलं अस्तित्व, आपण काय आहोत हे आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आहोत आहे. बरोबर आहे की नाही? मी फक्त एक व्यक्ती नाहीये असं. बरोबर आहे की नाही? आपण फक्त या जगातली व्यक्ती नाही आहोत, तर आपण एक स्वतंत्र व्यक्ती आहोत की ज्या व्यक्तीला स्वतःच अस्तित्व सिद्ध करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. आणि ती व्यक्ती स्वतःच मेहनत घेऊन स्वतःच अस्तित्व सिद्ध करते. म्हणजेच काय? त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? तर आपल्याला काय करायचं आहे? आपलं मन विशाल ठेवायचे, मन मोठं करायचंय, शरीर सुदृढ करायचंय. आणि हे सगळं करता करता आपल्याला आपल्या मनामध्ये जी विचारधारा आहे, देशाबद्दलच्या ज्या विचारधारा आहेत, त्याही आपल्याला जपायच्या आहेत. आणि एवढं सगळं करत असताना आपल्याला नवीन स्वप्न बघायची आहेत. काय करायची आहेत? आपल्याला अजून नवीन स्वप्न बघायची आहेत. जी नवीन स्वप्न बघितल्यानंतर आपलं जे प्रगतीची भाषा आहे, प्रगतीची परिभाषा, प्रगतीची व्याख्या जी आहे, ते काय होणार आहे? बदलणार आहे. नवीन स्वप्न बघितलं, आपण बघा एखादं स्वप्न बघितलंय. आता आपलं स्वप्न काय आहे? की आता या सगळ्या परिस्थितीतून आपल्याला बाहेर पडायचंय. हो की नाही? सगळे पॉझिटिव्ह विचार करतायत की नाही मी काय करणार, आता ही जी कोरोनाची परिस्थिती आहे त्याला आपण लढणार आहोत, त्याच्याशी लढणार आहोत, आणि आपण काय करणार आहोत? पुढे जाणार आहोत. हो की नाही? आपल्याला पुढे जायचंय हा आपल्या डोक्यामध्ये विचार आहे. हो की नाही? मग आपण तो विचार आपण काय करतोय? स्वतःची काळजी घेतोय, स्वतः सॅनिटायझर, मास्क वापरणं, स्वतःची काळजी घेणं. म्हणजेच काय? की आपल्याला एक आशा आहे. आपण स्वप्न बघितलंय, आपल्याला आशा आहे की आपण काय करू शकतो? या वातावरणातून पुढे जाऊ शकतो. हो की नाही? आणि मग आता आपल्याला बघायचंय की कसं आपण पुढे जाऊ शकतो. बाळा हे झालेले आहे सिद्धांत, पण आपण रिव्हिजन घेतोय. ठीक आहे? मी तुम्हाला पहिल्या प्रथमच सांगितलं, तू असा लेट जॉईन होऊन जर बोलत असशील तर मग काय बरं? आपण काय करतोय, आता आपली फर्स्ट टर्म एक्झाम जवळ येणार आहे. आपल्याला हे जे दोन लेक्चर मिळालेले आहेत यामध्ये पहिल्या लेक्चरला आपण लेसनची रिव्हिजन करणार आहोत, आणि दुसऱ्या लेक्चरला आपण व्याकरणाची रिव्हिजन करणार आहोत. समजलं सगळ्यांना? हा सिद्धांत, क्लिअर झालंय का तुला हे? ठीक आहे. मग आपण ही जी प्रगतीची नवीन आशा आहेत, नवीन स्वप्न आहेत, ही आपण कशी बनवणार आहोत? परिश्रमाने आणि अभ्यासाने आपण काय करणार आहोत? आपल्या देशाला मोठं करणार आहोत, आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करणार आहोत. आणि मग आपल्याला आपल्या मनामध्ये जी मानवता आहे ती सगळ्यांसमोर, सगळ्या देशासमोर काय होणार आहे? जगासमोर प्रकट होणार आहे की भारत हा देश कसा आहे? मानवतेनं भरलेला आहे. ठीक आहे? ही झाली आपली प्रभात कविता. कविता समजली होती सगळ्यांना? ठीक आहे. आता आपण आपला पुढचा लेसन बघणार आहोत. आता हा जो चौथा लेसन आहे तो आपला रिड्यूस केलेला आहे या बाळांनो, पण त्या खालचं जे व्याकरण आहे ते आपल्याला परीक्षेला आहे. ठीक आहे? आता आपल्याला बघायचं आहे घाटात घाट, वरंधा घाट. बघा हा जो वरंधा घाट आहे, घाटाचं काय सांगितलेलं आहे? घाट म्हणजे डोंगराच्या पोटातून काढलेला रस्ता. ओके नी? घाट म्हणजे डोंगराच्या पोटातून काढलेला रस्ता. आणि महाराष्ट्राला परंपरा आहे. काय परंपरा आहे? महाराष्ट्राला सगळ्या बाजूंनी डोंगरांनी वेढलेला आहे. बरेचसे रस्ते जे आहेत ते घाटातून जातात. बघा माळशेज घाट आहे, कसारा घाट आहे मुंबईचा. मग हे जे सगळे घाट आहेत या घाटातून फिरण्याचं, आंबोली घाट आहे कोल्हापूरला जाताना, आंबा घाट आहे. मग हे जे घाट आहेत या घाटातून फिरण्याचं एक आनंद असतो, एक वेगळेपण असतं. तुम्ही बघा पावसाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये आपण फिरायला पडत नाही बाहेर, पण आपण पावसाळ्यामध्ये बाहेर पडतो.
हे जे लेखक आहेत महेश तेंडुलकर घाटात घाट वरंदा घाटचे त्या लेखकांनी बघा प्रत्येक ठिकाणी गेलेले आहेत ते प्रत्येक गड किल्ले त्यांनी फिरलेले आहेत आणि मग ते गड किल्ले फिरल्यानंतर त्यांना जे अनुभव आलेले आहेत बघा आपण एखाद्या ठिकाणी जर गेलो फिरायला आपण वर्षभर तेच मनात असतं आपण प्रत्येकाला सांगतो आम्ही ना तिथे गेलो होतो बरं का इतकं छान छान वातावरण आहे तिथं खूप छान आहे झाडं छान आहेत फुलं छान आहेत पक्षी छान आहेत म्हणजे आपण काय करतो त्या गोष्टींचं वर्णन करतो मग लेखकानं देखील वरंधा घाटाचं काय केलेलं आहे या पाठामध्ये वर्णन केलेलं आहे की कसं वातावरण असतं हे बघा पिक्चर स्क्रीन मध्ये तुम्हाला दिसतंय बघा किती हिरवा डोंगर जसं काही आपण तिथं बसलेलो आहोत आता बरोबर आहे की नाही असं फील करा की तुम्ही या डोंगराच्या कडेला बसलेले आहात आणि तुम्हाला आजूबाजूला सुंदर असे ढग उतरलेले दिसतायत आणि सुंदर असं हिरवं निसर्ग दिसतोय छोटे छोटे पावसाचे तुषार पडतायत असं फील करा तुम्ही तेव्हा तुम्हाला धडा काय असतो ते समजेल आपण वाचन करताना धडा वाचत असताना आपण नेहमी काय करायला पाहिजे अनुभवायला पाहिजे ते चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहिल्याशिवाय आपल्याला काय होणार नाहीये धडा समजणार नाहीये पाठ समजणार नाहीये आणि मग तो पाठ आपल्याला समजून घ्यायचाय तो पाठ समजून घेताना आपल्याला काय करायचंय की आपण प्रत्यक्षात तिथं आहोत असं फील करायचं आहे ठीक आहे मग आता हा जो वरंधा घाट आहे यातून आपल्याला काय सांगितलेलं आहे त्यांनी लहानपणीच्या आठवणी सांगितल्यात बघ आता आता सध्या कुणी आपल्याला पावसात भिजू देत नाही सध्या आपल्याला कुणी पावसात भिजू देत नाही का सर्दी होईल खोकला होईल ताप येईल बरोबर आहे की नाही आणि तुम्ही कोरोना पेशंट व्हाल बरोबर पण मग आता ह्या काळजीपोटी आपल्याला कुणी पावसात भिजू देत नाही पण इथून मागचे जे पाऊस होते त्या पावसामध्ये आपण सगळेच भिजलेलो आहोत हो की नाही आणि सगळे भिजलेले असल्यामुळे सगळ्यांना पाऊस काय असतो पावसात भिजण्याचा आनंद काय असतो या सगळ्या गोष्टी काय आहेत माहिती आहेत पावसात होडी बनवणं काय असतं पावसाची गाणं म्हणणं काय असतं या सगळ्या गोष्टी काय आहेत आपल्याला माहिती आहेत आणि मग आपण प्रत्येक पावसाच्या आठवणी काय करतो दरवर्षी जिवंत करतो ते पुनाक्षण नवीन पाऊस आल्यानंतर वा मागच्या वर्षी काय पाऊस झाला होता बरोबर की नाही किंवा मग आज 2-4 वर्षाला किती पाऊस झाला होता की जेणे सगळीकडे काय झालं होतं पाणीच पाणी झालं होतं आताही तीच परिस्थिती आहे सगळीकडे काय आहे पाऊसच पाऊस आहे ओके नाही मग बघा आपल्याला हे पावसाचं वर्णन पण मग तुम्हाला डोंगर दऱ्या घाट फिरायला जाताना डोंगर दऱ्या पोहायला फिरायला जाताना काय लक्षात घ्यायचंय तर ते साध्या वातावरणात नाही फिरायला जायचंय तर कसं जायचंय पावसाळी वातावरणात फिरायला जायला सांगितलंय मग तुम्हाला एन्जॉय करायचंय वातावरण एन्जॉय करत करत प्रवास सुरू करायचाय तो बंदिस्त गाडीत नाही करायचाय तर तो काय करायचाय भिजत भिजत करायचाय म्हणजे काय तुम्हाला तुम्ही घाट पाहायला गेले आणि गाडीतच बसून राहिले फक्त गाडीतून खालची दरी बघितली तर काय उपयोग होणार आहे का नाही तर आपण रस्त्याच्या कडेला थांबून हेमंत कुमावत स्क्रीनवरती राईट नाही करायचं बाळा हा मग आपण रस्त्याच्या कडेला गाडी थांबवून आपण काय करणार आहोत धबधब्यांचं पाणी अंगावर घेणार आहोत छान वातावरणामध्ये पावसाचे तुषार अंगावरती घेणार आहोत म्हणजे तुम्हाला एन्जॉय करत करत घाट फिरायला सांगितलेला आहे ठीक आहे आणि मग हा घाट म्हणजे काय वरंदा घाट काय आहे की सगळ्यात सुंदर घाटाचं वर्णन केलेलं आहे मग तिथं काय काय आहे त्याचं वैशिष्ट्य दिलंय पुढं त्या वरंदा घाटामध्ये तिथं काय काय आहे तर तिथं आहे हिरव्या गच्च झाडीतून रोरावत येणारे धबधबे आहेत दरीतलं हिरवं रान आहे तुषार म्हणजे पावसाचे थेंब तुषार तुषार म्हणजे तू नाही तुषार म्हणजे पावसाचे थेंब उडणार पाणी ठीक आहे मग तिथं काय आहे ढगाळलेले डोंगर आहे पावसाची संतत धार आहे खळात वाहणार पाणी आहे आणि एवढं सुंदर निसर्ग आहे त्या निसर्गामध्ये आता तुम्हाला समजा बाहेर पाऊस पडतोय घरात गरमागरम भजी आणि चहा जर दिला तर एक वातावरण बनतं छान हो की नाही म्हणजेच काय की आनंदी वातावरण असतं छान वातावरण असतं मग आपल्यालाही वरंदा घाट फिरायला जाताना तिथं तुम्हाला कशाचे स्टॉल मिळणार आहेत भजी वडे चहाचे स्टॉल लागणार आहेत आणि त्याला चमचमीत मेनू काय केलेलं आहे म्हटलेलं आहे काय म्हटलेलं आहे त्याला चमचमीत मेनू मग आता तुम्हाला पुढे बघायचंय
एक मिनिट है बढ़ानो हाँ मग आपल्याला तिथे काय करायचं आहे, गरमागरम भजी तिथे मिळतात आपल्याला, त्याला राजेशाही खाना म्हटलेला आहे. काय म्हटलेला आहे? राजेशाही खाना. काय म्हटलेला आहे? राजेशाही खाना. कशाला? भजी, वडे, चहा आणि त्याला चमचमीत मेनू म्हटलेला आहे, राजेशाही खाना म्हटलेला आहे. बघ तो कुठं मिळतो? तर वरंधा घाटातल्या वाघजाईची देवी आहे त्या देवीच्या मंदिराच्या शेजारी ज्या टपऱ्या उभ्या आहेत तिथं तुम्हाला कांदा भजी, आलं लसूण घातलेला बटाटे वडा, गरमागरम वाफाळलेला काय मिळतो? चहा मिळतो. मग हे जे आहे हा मेनू घेत घेत, खात खात, पाहत पाहत आपण मनाच्या हार्ड डिस्कवर म्हणजे आपल्या मनामध्ये ते विजेचं चमकणं, कडाडणं आणि हा छान वातावरण आपल्या मनामध्ये साठवून ठेवायचं आहे असं सांगितलेलं आहे. आणि मग पुढे बघा, त्यांनी कावळा किल्ला सांगितलेला आहे की तिथे तो किल्ला आहे, तो किल्ला फिरताना काय आहे, तिथे किती मोठं पाणी आहे, इतक्या उंच डोंगरावरती पाणी कसं आहे, हो की नाही? तर थंडगार पाणी आहे, त्या पाण्याने अनेकांच्या तहान भागवलेल्या आहेत. आणि मग तिथून पुढे तुम्हाला काय सांगितलेलं आहे, ट्रेकिंग साठी एक डोंगराच्या वरंदा घाटाच्या उत्तरेला एक डोंगराच्या सोंडेवरून जाताना डावीकडून खाली वळणा वळणाचा रस्ता दिसतो, ट्रेकिंग सुरू झालेला आहे तिथे. आणि मग तिथून सांगितलंय हा जो ट्रेकिंगचा परिसर आहे तिथून जर तुम्ही पडलात तर डायरेक्ट कोकणात जाऊन पडता, म्हणजे खाली दरीत पडता, तिथून पुढे कोकण सुरू होतं. तिथल्या झाडींचं वर्णन केलंय की कशीच कारवीची झाडं आहेत तिथं, आणि तो कोकणातला निसर्ग पाहत पाहत तिथं थांबायला हवं, निसर्ग गीत अनुभवायला हवं, परतीच्या प्रवासात डोळ्यात साठवलेले ते पावसाचे चार क्षण, अरुंद पायवाटेवरून अनुभवलेला तो थरार, कारवीच्या झाडांचं ते काडकन मोडणं आणि त्याचा आवाज ऐकून काळजात लख होणं आणि लगेच त्यातून सावरणं, सारं काही आठवत राहतं. हसता हसता रडवणारा आणि रडता रडता हसवणारा हा ट्रेक एन्जॉय करायचा असेल तर वरंधा घाटाच्या दिशेने आपल्या गाडीची चाक वळवायला हवी. हा आहे लेसन वरंधा घाट. ठीक आहे, आता पुढे बघा, पुढे कविता आहे आपली आभाळाची आम्ही लेकरे. आभाळाची आम्ही लेकरे काय आहे या कवितेमध्ये? तर आम्ही सगळं कोण, वसंत बापटांची कविता आहे. कोणाची कविता आहे? वसंत बापट. आपल्याकडे 10 मिनिटं राहिलीत फक्त, त्या 10 मिनिटांमध्ये आपण ही कविता घेऊयात आणि आपली रिविजन इथे थांबणार आहे. मग बघा, आता ही जी कविता आहे आभाळाची आम्ही लेकरे, वसंत बापटांची कविता आहे, आपण सगळी जण निसर्गाची लेकरं आहोत, हो की नाही? बघा, आपल्याला पहिल्या कवितेमध्ये काय सांगितलंय, ज्ञानरूपी वसा घेणार आहोत. ते ज्ञान कशासाठी मिळवायचंय? दुसऱ्या लेसन मध्ये आपल्यातले कलागुण वाढीस लावण्यासाठी. तिसऱ्या लेसन मध्ये काय सांगितलंय, तर ते कलागुण आपल्याकडे कशासाठी हवेत? आपल्या भविष्यासाठी हवेत, हो की नाही? प्रभात, प्रभात म्हणजे सकाळ सांगितलंय आणि आपल्या भविष्यासाठी हवे आहेत. नंतर वरंधा घाट, त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, निसर्ग वर्णन केलेलं आहे. आणि आता आभाळाची आम्ही लेकरे यामध्ये देखील काय आहे, निसर्गाची आपण लेकरे आहोत आणि निसर्गाचं वर्णन केलेलं आहे. निसर्ग कसा आपल्याला संदेश देत असतो वेगवेगळे, हे आपल्याला सांगितलेलं आहे. बघा, माणसानं माणसाशी माणसासारखं वागलं तर माणुसकीचं नातं आयुष्यभर टिकतं, हो की नाही? मग आता माणसातील श्रमिकांमध्ये माणुसकीचं नातं अभंग असल्यामुळे त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो. भेदभाव नसणं म्हणजेच मानवता असणं, बरोबर आहे? हे लक्षात घ्या पहिलं तुम्ही, भेदभाव नसणं म्हणजेच मानवता असणं. मग ही जी कविता आहे या कवितेतून आपल्याला काय सांगितलेलं आहे, मानवतावादी आणि उदात्त विचार आणि संदेश दिलेला आहे. नाही, नातोंडास पत्र घ्यायचं नाही आपल्याला, फक्त आभाळाच्या आम्ही लेकरेपर्यंत आपण घेणार आहोत, ठीक आहे? उदात्त विचार, उदात्त म्हणजे खूप चांगले विचार, आपल्याला त्यातून काहीतरी आयुष्यभर आपल्या लक्षात राहणार आहे असे आपल्याला विचार घ्यायचे आहेत. मग बघा, आभाळाची आम्ही लेकरे आहोत, कोण म्हणतं? कवी म्हणतायत आभाळाची आम्ही लेकरं आहोत. धर्म वेगळा नाही आम्हा, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही, हो की नाही? मग बघा, आता
जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही. आपल्याला जात वेगळी नाहीये, धर्म वेगळा नाहीये, मग आपल्याला काय आहे? तर आपण कोण आहोत? फक्त आभाळाची लेकरं आहोत. आणि आम्हाला एकच शिकवलेलं आहे काय, की कष्ट करा, कष्ट करायची आमची वस्ती. श्रमगंगा म्हणजे काय, की आम्ही फक्त कष्ट करणार आहोत, परिश्रम करणार आहोत, आणि त्याच परिश्रमातून आम्हाला काय व्हायचं आहे, मोठं व्हायचं आहे. कष्ट करणं आणि मोठं होणं, काम करणं, प्रामाणिक राहणं, हेच आमचं काय आहे, नाव आहे, गाव आहे. हा, कुणीतरी लाईन लिहिली आहे, ठीक आहे. इमान आम्हा एकच ठावे, आम्हाला एकच माहिती आहे काय, की आम्हाला फक्त कष्ट करायचे, घाम गाळूनी काम करायचे. आम्हाला आम्हाला दुसरा मार्ग पत्करायचा नाहीये. आम्ही प्रामाणिकपणे कष्ट करणार आहोत, प्रामाणिकपणे काम करणार आहोत, आणि प्रामाणिकपणे काम करून काय करणार आहोत, की स्वर्ग निर्माण करणार आहोत. आम्ही आमचा दुसरा कुठलाही मार्ग आम्ही पकडणार नाही आहोत. आम्हाला दुसरा मार्ग नकोय, आम्हाला फक्त प्रामाणिकपणे कष्ट करण्याची इच्छा आहे. हो की नाही? माणुसकीचं आमचं अभंग नातं आहे, आणि आम्हीच आमचं भाग्य घडवणारे आहोत. आम्ही कोण आहोत? आमचं भाग्य घडवणारे. बघा, तुम्हाला जे काही सांगितलेलं आहे, जे काही शिकवलेलं आहे, त्यामध्ये तुम्हाला सगळे लेसन जे आहेत, त्यामधून तुम्हाला एकच सारांश घ्यायचा आहे, की आपल्याला काय करायचं आहे, प्रामाणिकपणे कष्ट करून आपण आपलं भविष्य घडवणार आहोत. बघा, बरोबर आहे. ही जी संधी आहे आपल्याला आता, ही जी फर्स्ट टर्म येणार आहे, ही तुम्हाला शेवटची संधी आहे, नंतर तुमची फायनल एक्झाम असते. हे वर्ष गेलं की तुम्हाला परत तुम्हाला एटला कुणी बसवणार नाहीये, बरोबर आहे. मग तुमचं नशीब तुमच्या हातात आहे, मग तुम्हाला तुमचं नशीब घडवायचंय, मग तुम्हाला तुमच्या नशिबाचे भाग्यविधाते व्हायचे, तुमचं भाग्य घडवायचंय तुम्हाला. तर त्यासाठी तुम्हाला काय गरजेचं आहे, सगळ्यांना अभ्यास महत्वाचा आहे, सगळ्यांना जे काही सांगितलेलं आहे ते सगळं पाठांतर करण्याची गरज आहे. ठीक आहे, पुढे बघूया. आता आपण आपल्याला आपलं पंथ वेगळा नाहीये, संत वेगळा नाहीये. आम्हाला आमचे जे कोटी कोटी बळकट बाहू आहेत, त्या बाहूंनी आम्ही हा जो देशाचा रथ आहे, जगन्नाथ रथ, देशाचा जो रथ आहे तो आम्ही ओढून नेणार आहोत. म्हणजेच काय, की आम्हाला आमच्या देशासाठी काहीतरी चांगलं करायचंय, बरोबर आहे. आमच्या देशाचं नाव उज्ज्वल करायचंय. मग आम्ही त्याच्यासाठी काही वेगळी आस ठेवलेली नाहीये, वेगळी आमच्या मनामध्ये इच्छाच नाहीये, आमच्या मनामध्ये वेगळा ध्यासही नाहीये. आम्हाला फक्त काय करायचंय, प्रामाणिकपणे उभं राहून कष्ट करून आम्ही काय करणार आहोत, आमच्या देशाचं नाव, आई वडिलांचं नाव काय करणार आहोत, मोठं करणार आहोत. ठीक आहे, सगळ्यांना इथपर्यंत समजले बाळांनो? सगळ्यांना समजलंय? आता कुणाला काही अडचण आहे का, की मी एवढं आपली रिव्हिजन झालीये आणि मला एकही लेसन समजलेला नाही, असं कुणी आहे का? म्हणजे बघा हा, कारण बऱ्याच जणांना काय असतं, खूप सारे प्रॉब्लेम्स असतात, मला मिस हे समजलं नाही, ते समजलं नाही. कुणाला काहीच अडचण नाहीये. आता हे जे लेसन झालेत ना आपले, एवढे लेसन तुम्हाला काय करायचे आहेत, अभ्यासायचे आहेत. ठीक आहे, आता उद्या आपण घेणार आहोत ग्रामर. आता मला एक सांगा, लास्टचे 4 मिनिटं राहिली आहेत. तुमचं पत्रलेखन मी घेतलंय, तुषार नाही नाही नाही, तुमचं पत्रलेखन घेतलंय, तन्मय सॉरी हिरल आपण घेतलंय. ठीक आहे, पत्रलेखन नाही घेतलं, ठीक आहे. उद्या आपण पत्रलेखन घेऊयात, निबंध लेखन घेऊयात, आणि कथालेखन उद्या बघूयात आपण. ठीक आहे, हा तुमचा सिलॅबस इतकाच आहे. ठीक आहे, उद्या आपण पत्रलेखन, निबंध लेखन, कथालेखन, जाहिरात लेखन या 4 गोष्टींवरती फोकस करणार आहोत. ठीक आहे, पत्रलेखन, जाहिरात लेखन आणि कथालेखन, निबंध लेखन या 4 गोष्टींवरती आपण उद्या काय करणार आहोत, फोकस करणार आहोत. तेव्हा सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय, तुमच्याकडे आता नोटबुक घेऊन बसायचंय उद्या, तुम्ही समजलं, तुमच्या सोबत नोटबुक घेऊन बसायची आहे. ठीक आहे,
आणि तुम्ही सगळ्यांनी तुमची काळजी घ्या, घरी रहा, सुरक्षित रहा, बाहेर पडू नका. तब्येतीची काळजी घ्या, तुमची आणि तुमच्या घरच्यांची देखील. बाय एव्हरीवन. एकदा स्क्रीन चालू करा बरं, तुमच्या सगळ्यांच्या स्क्रीन चालू करा बरं. अभ्यासाला बसताने सगळ्यांनी स्ट्रेट बसायचे. कसं बसायचंय? स्ट्रेट बसायचंय. काहींचे मोबाईल सारखे फिरताय, असं का करता रे? एका ठिकाणी बसायचं, व्यवस्थित बसायचं, टेक्स्टबुक समोर येऊन बसायचं सगळ्यांनी. लक्षात आलं सगळ्यांच्या? बाय एव्हरीवन. काळजी घ्या स्वतःची. बाय.